दिल्लीतील कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, जो आंदोलन शेतकरी करतात त्याला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं वर्ध्यामध्ये बाईक रॅली काढण्यात आलेली आहे. गुरुकुंज मोझरी इथे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. वर्ध्याच्या सालोड चौकातून प्रहारचे कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते शेतकऱ्यांसह गुरुकुंज मोझरीकडे रवाना झाले. शेकडो शेतकऱ्यांसह बाईक मोर्चा वर्ध्यातून दिल्लीसाठी निघाला आहे. बच्चू कडू, राज्यमंत्री बच्चू कडूंच्या नेतृत्वात प्रहारचे नेते, प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मोझरी येथून पुढे निघालेला आहे. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी. वर्ध्यामध्ये प्रहार जे आहे ते रस्त्यावर उतरलेला आहे आणि अमरावतीकरिता हे रवाना होणार आहे. आणि मोठ्या प्रमाणात इथे घोषणाबाजीचा जो प्रकार आहे इथे बघायला मिळतो आहे. अनेक प्रहारचे कार्यकर्ते जे आहेत ते इथे उपस्थित झालेले आहे. आपल्यासोबत याच आंदोलनावर बोलण्यासाठी प्रहार जे जिल्हा प्रमुख प्रहार विकास दांडगे आहेत. काय सांगाल, काय आंदोलनाचे स्वरूप? आंदोलनाचे स्वरूप असं आहे की दिल्लीमध्ये गेल्या 5 ते 6 दिवसापासून हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी ठिय्या मानून आहे, परंतु केंद्र सरकारला ते दिसत नाही. त्यांच्या डोळ्यावर आंधळ्याची पट्टी आहे. जे शेतकऱ्यांचं बिल त्यांनी जे लोकसभेत पारित केलं ते अत्यंत अन्यायकारक बिल आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे, कुठेच त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे जे दिल्लीत 5 ते 6 दिवसापासून आंदोलन चालू आहे त्याचा कुठेच निर्णय लागत नाही. म्हणून महाराष्ट्राचे राज्यमंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीपासून, गुरुकुंज मोझरीपासून हे आंदोलन दिल्लीकरता आम्ही 2-व्हीलरने रवाना होत आहे. आणि वर्धा जिल्ह्यातून शेकडो शेतकरी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून आता आम्ही गुरुकुंज मोझरीकरिता रवाना होत आहे. आणि तिथून जे आंदोलन आहे ते वंदनीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात दिल्लीकरिता आम्ही रवाना होत. नक्कीच आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात इथे जे आहे ते प्रहारचे जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत. दिल्लीचा वीज बिलाचा विरोध आता गल्लीतून देखील होताना आपल्याला बघायला मिळते. मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा.